नमस्कार बंधु भगिनो, शीघ्रपतन ही पुरुषांमध्ये निर्माण झालेली एक गंभीर समस्या आहे। या समस्येचा आपल्या वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम होतो। चुकीचा आहार, चुकीचा विहार, अश्लील साहित्य वाचणे, अश्लील फोटो पाहणे, त्याचबरोबर अश्लील असे चित्रपट पाहणे, तसेच गरम पदार्थांचे सतत सेवन करणे, भय, मानसिक दुर्बलता, चिंता, शरीरामध्ये अनेक दिवस राहणारे जीर्ण रोग, मद्यपान, धूम्रपान, नशेले पदार्थांचे सतत सेवन करणे, प्रमेह सारखे विकार शरीरामध्ये दीर्घकाळ राहणे, हृदयरोग, पोटामध्ये जंत निर्माण होणे, प्रोस्टेट ग्रंथींची वाढ होणे, अशा विविध कारणामुळे पुरुषांमध्ये शीघ्रपतन हा विकार निर्माण होतो। पुरुषांमध्ये शीघ्रपतन हा विकार निर्माण झाल्यास त्याचा जोडीदार म्हणजे स्त्रीमध्ये अतृप्ती निर्माण होते आणि या अतृप्तीमुळे हिस्टेरिया सारखे विकार निर्माण होतात। त्याचबरोबर पुरुषांमध्ये ग्लानी, चिंता, लज्जा हे निर्माण होऊन पुरुषाचे मानसिक स्वास्थ्य बिघडते। यामुळे वैवाहिक जीवन नरकमय बनते। शीघ्रपतन हा विकार नाहीसा करण्यासाठी आयुर्वेदामध्ये खूप चांगली चांगली अशी औषधे दिलेली आहेत। त्यापैकी काही औषधे आपण या ठिकाणी पाहणार आहोत। कांद्याचा रस 2 चमचे घ्या, 1 चमचा मध घ्या आणि हे दोन्ही एकत्र करा। तयार झालेले मिश्रण नियमितपणे सकाळी चाटावे। हा उपचार साधारणपणे 2 महिन्यापर्यंत करावा। त्याचबरोबर रात्री झोपण्यापूर्वी 1 केळी मधाबरोबर खावी। असा उपचार काही दिवस घेतल्यास आपण शीघ्रपतन या विकारापासून मुक्त होऊ शकतो। तुळशीचे बी घ्या, त्याचे चूर्ण बनवा आणि सकाळी अनुशापोटी नियमितपणे 1/2 चमचा पाण्यासोबत घ्या। तसेच आहारामध्ये उडदाच्या डाळीचे प्रमाण वाढवा। असे काही दिवस केल्यास आपण शीघ्रपतन या विकारापासून मुक्त होऊ शकतो। कवच बी व गोखरू, गोखरू म्हणजे सराटा, हे दोन्ही सम प्रमाणात घ्या। त्याचे बारीक चूर्ण बनवा आणि तयार झालेले चूर्ण साधारणपणे 3 ग्रॅम चूर्ण 2 वेळा गायीच्या दुधाशी घ्या। असे काही दिवस केल्यास आपण शीघ्रपतन या विकारापासून मुक्त होऊ शकतो। गोखरू, आवळा, गुळवेल व खडीसाखर हे 4ही सम प्रमाणात घ्या। त्यांचे बारीक चूर्ण बनवा आणि तयार झालेले चूर्ण 1/2 ते 1 चमचा गायीच्या दुधाशी घ्या। असे काही दिवस केल्यास शीघ्रपतन या विकारापासून आपली सुटका होऊ शकते। कवच बी, सफेद मुसळी, शतावरी व गोखरू हे 4ही सम प्रमाणात घ्या। त्यांचे बारीक चूर्ण बनवा आणि तयार झालेले चूर्ण 1/2 ते 1 चमचा गायीच्या दुधाशी 2 वेळा घ्या। असे काही दिवस केल्यास आपण शीघ्रपतन या विकारापासून मुक्त होऊ शकतो। अशा प्रकारे शीघ्रपतन या विकारावरील या उपचार पद्धतीपैकी कोणतीही एकच उपचार पद्धती वापरावी। त्याचबरोबर कोणताही एक उपचार चालू असताना सकाळी नियमितपणे योग व प्राणायाम करावा। प्राणायामामधील त्रिबंध म्हणजेच मूलबंध, जालिंदर बंध व उड्डयन बंध हे 3 बंध लावावेत। यामुळे
शीघ्रपतनापासून आपली लवकरात लवकर मुक्तता होते. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आमचे येणारे पुढील व्हिडिओज आपणास पाहता येतील. धन्यवाद.